आता जाऊयात तुळजापूरमध्ये। तुळजापूरातही देवीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे, मात्र तुळजापूरातही भक्तांची गर्दी ही दिसून येत नाहीये। अक्षरशः साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे, घटस्थापना झालेली आहे। या नवरात्र महोत्सवामध्ये भक्तांना तुळजापूरमध्ये येण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। तुळजापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तुळजापूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते हे बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राची माय भवानी असं ज्या तुळजाभवानीला म्हटलं जातं, त्या तुळजाभवानीचं दर्शन भक्तांना घेता येणार नाहीये। कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। नवरात्रानिमित्त तुळजापुरात भक्तांची मोठी गर्दी होत असते। मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक दुकानदारांचा उदरनिर्वाह यावरती सुरू असतो। कोट्यवधींची उलाढाल या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये होत असते। यंदा मात्र तुळजाभवानी मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळालेला आहे। तुळजापुरातली ही दृश्य भक्तांना थेट घर बसल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेता येणार आहे। तुळजाभवानी मंदिरातली ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला घर बसल्या दाखवतो आहोत। घरीच राहा, सुरक्षित राहा असं वारंवार आवाहन आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला करतोय।